राजे राजे आपण इथे? हो राणी साहेब. आम्हाला वाटलं आपण मोरोपंतांच्या वाड्यावर गेला असाल. नाही, म्हणजे जायचं होतं पण दरबारी काम मध्ये आली. शिवाय रुसवे फुगवे आहेतच, त्यांचा निपटारा करणं सुरू होत. याचा अर्थ तुम्हाला जायचंच नाही तर? नाही असो, जायचं तर आहे. अहो मग एवढे निरोप आले तरीही तुम्ही गेला नाही. पंतांवर नाराज आहात ना राणीसाहेब? जर पंतांवर आम्ही नाराज असतो तर कविराजांना मोरोपंतांकडे पाठवलंच नसतं राजवैद्यांना घ्या. काढा, तुम्ही आमचीच समजूत काढा. पण तरीही आम्ही काय म्हणत होतो, म्हणजे आमची विनंती समजा हवी तर. विनंती? राजे आहात आपण, आपण विनंती करू नये, आपण आदेश द्यावा. कसा आहे, आदेश इतरांना दिला तर चालतो, राणी साहेबांना विनंतीच केलेली बरी. बर बोल राणी साहेब, तुम्ही मोरोपंतांकडे जाऊन या. आम्ही? हो येसू, तुम्ही पंत काकांकडे जा. पण आम्ही जाऊन काय करणार? दोषा तर तुमच्या नावाचं लावलाय त्यांनी. पण आम्ही नाही जाऊ शकत येसू. आणि खरं सांगायचं तर मनातून वाटत नाही आम्हाला जावंच, कारण त्यांच्या चुकाच तेवढ्या मोठ्या आहेत. त्या चुकांकडे दुर्लक्ष करून आम्ही गेलो तर चुकीचा संदेश रयतेत जाईल, स्वराज्य द्रोह्यांचं फावेल, त्याचं भय नाही होईल. याचा अर्थ त्यांच्या चुकांना माफी नाहीच? नक्कीच नाही. पण येसू, मोरोपंतांविषयी आमच्या मनात आदर सुद्धा आहेच, म्हणून म्हणतो तुम्ही जाऊन या. तुमच्या नवऱ्याची ही दुसरी बाजू तुम्हाला सांभाळावी लागेल. ही आघाडी कायम सांभाळायची आहे तुम्हाला. आजपासून सुरुवात करा. ठीक आहे, आम्ही जातो, भेटतो जाऊन त्यांना. यानं दोन गोष्टी होती, तुम्ही गेलात म्हणजे आम्ही गेल्यासारखं होईल आणि प्रत्यक्षात आमचं जाणं टळेल. पंत, पंत मात्रा घ्या औषधाची. अहो तुमच्यासाठी नाही पण तुमच्या निळोबासाठी, बहिरोसाठी तरी घ्या. बघा तरी कशी हिरमुसलीत मुलं. ऐकलं का मोरोपंत, आता एवढ्या वरच थांबायचं नाही, बरं व्हायचं, मोहिमेवर जायचं. चला उठा, औषध घ्या. घ्या. नको नको. आता काय करावं, शंभूराजेंचा दुसरा काढलाय त्यांनी. अहो पण मी म्हणतो त्यांची वाट कशाला बघायची, औषध घ्यायचं, बरं व्हायचं आणि तरा तरा चालत जाऊन त्यांना भेटायचं. हे पटलं बघा. ओ मोरोपंत, वास काय करताय? ओ स्वराज्याच्या महाराजांचं पेशव असं अंथरुणात लोळत पडलंय, चुपतय का तुम्हाला? उठा उठा आणि घ्या औषध. रोबा, शंभू राजांना निरोप दिला का? हो बाबा, पाठवलंय. शंभू राजे आले की पुरे झालं आम्हाला, बाकी काही नको.
कधी येतो म्हणालेच. अहो राहू द्या ना पंत, तुम्ही काढून काढून कोणाचा दोसरा काढलाय? तर त्यांचा जे येणारच नाहीत. नाही अनाजी पंत, येतील येतील ते. अहो यायचं असत तर केव्हाच आले असते. नका वाट बघू, मी भ्रमात राहू. ती घ्या आपली मात्रा घ्या. अहो वैद्यराजांचा तरी मान ठेवा. आम्ही एवढे सगळे जीवातले आलोय तुम्हाला भेटायला, आमचाही मान ठेवा. घ्या. नको नको आम्हाला नको. शाही सवारी येत आहे. शाही सवारी शंभूराजे. शंभूराजे बाबा सावकाश सावकाश शंभू सावकाश. राजा कुठे आहे? त्यांनीच पाठवले आम्हाला. अजून राग केला नाही त्यांचा? हो राग नाही. राग असता तर आम्हाला पाठवलंच नसत ना. तुनबाई खूप खूप वाट बघितली हो. अजून बघणार. पंत असं भलतच बोलायचं नाही. मला माझ्या राजाला उतरा करायचा. बोलता ना येतील ते, पण त्या अगोदर ही मात्रा घ्या. आम्हाला औषध नको. पंत आम्हाला सुनबाई म्हणता ना, मग आमचं नाही ऐकणार. घ्या. आमच्या नव्या राणी साहेबांचा आदेश. आदेश नाही, आग्रह आहे आमचा. निळव पंत घ्या. राणी साहेब, आम्ही तुमच्या शब्दाला मान दिला. आता आता आमची शेवटची इच्छा पूर्ण करा. शेवटची? असं काय बोलताय? मला माझ्या राजाला मुजरा करायचा आहे. पाठवा त्यांना. पाठवतो. तर नाही झाले तर मात्रेकडे आम्ही बघणारही नाही. असाच प्राण सोडू आम्ही. राणी साहेब आपल्या समोर हात जोडतो, पण आमच्या बाबांसाठी राजांना पाठवा. सुनबाई ऐकलं का? मी अभी आपणास विनंती करतो, मोरोपंतांचे नाही म्हणू नका. आमच्या पायाला हात हॅलो का लावू नको पंत काका? अहो स्वराज्यासाठी झिजलेली माणसं तुम्ही,
अंगावरच्या जखमांचं रक्त पायाशी येईपर्यंत त्याचं चंदन झालंय. तुमचे पाय सुद्धा चंदनाचे झाले. युवराज, काका तुम्ही दरबारात अचानक कोसळला, तुमची प्रकृती ढासळली, खूप वाटतंय आम्हाला तुमच्याकडे यावं, तुम्हाला भेटावं, तुमची विचारपूस करावी. काका खरंच उतावीळ आहोत आम्ही तुम्हाला भेटायला. कर्तव्य आड येत आहे आमच्या. कर्तव्य काका, राजशिष्टाचार मोडून आम्ही तुमच्याकडे आलो तर त्याचा वेगळा चुकीचा अर्थ काढला जाईल. राजा म्हणून आमचा वचक राहणार नाही. आमच्याशी कुणीही कसंही वागलं तरी शेवटी आम्ही नरमाईनं घेतो असा समज होईल लोकांचा. त्यामुळे इच्छा असूनही आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नाही. पण अशा वेळी न जाणं माणुसकीला धरून आहे. येतो आम्ही, काळजी घ्या निळोपंत. काही कमी जास्त वाटलं तर लगेच आम्हाला वर्दी द्या. राणीसाहेब, काही बोलायचं आहे का? वडीलकीच्या नात्यानं दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात, जर इजाजत असेल तर. पंत, हो इजाजत काय मागताय, बोल. मोरोपंत फार दिवसाची सोबती आहे असे वाटत नाही. एकूण परिस्थिती पाहता त्यांना खूप पश्चाताप झाला, त्यांच्या मनाने कस खाल्ली आहे ते लक्षात येतच आहे आमच्या. त्यांचा मनावरचा ताबा सुटलाय, जीव घाबरा घोबरा होतोय, रात्रभर चाळ होतात, झोपेत रडतात. निळोबा आणि भैरव या दोन्ही मुलांच्या डोळ्यात खळ नाही, कोपऱ्यात जाऊन मुसमुसून रडतात आणि पुन्हा डोळे कोरडे करून आपल्या वडिलांसमोर येतात. पेशव्यांच्या घराकडे बघवतच शंभूराजांना मुजरा करायचे एवढंच धरून बसले. तुम्हाला काय वाटत, राजांनी यावं? यावं, कारण ही वेळ पुन्हा नाही. राजांना सेवकाकडे यायलाच हवं. अमोरोपंतांचा अंतकाळ
आणि अशा वेळी नाही आले तर लोकांमध्ये चुकीचे विचार जातात. विरोधक या गोष्टीचं भांडवल करतात आणि मग नवीन उद्योग उभे करतात. राजानं म्हणावं मागचं सगळं विसरून यावं, म्हणावं अनुमान नका करू. ठीक आहे, आम्ही प्रयत्न करतो. पंत काका तुमच्या सोबत खूप भराऱ्या मारायच्या होत्या हो, पण तुमच्या आमच्यात कुंपण उभं केलं गेलं. स्वार्थाच, गैरसमजांच, मानापमानाच. काका ज्या हातांनी हे कुंपण उभं केलं त्याच हातांना ते कुंपण आम्ही काढायला लावणार होतो, पण या वैद्यराज, गेले का राणी साहेब? हो, काही करून राजांना पाठवा अशी कळकळीची विनंती केली मी त्यांना. मग नक्कीच येतील ते. हो येतील, यावेत. चलो चलो चलो, जा बाबा लवकर, तुम्ही तुम्ही माझ्या राजाला. नका आस लावून बसू पंत, नका पळत्याच्या मागे पळू. आंबा आता नाही नाही. म्हणजे आम्ही एवढी जीवातली माणसं तुमच्या भोवतीनं कोंडाळ करून बसलोय त्याच तुम्हाला सोयर नसू तक. अहो नका ना असं बोलू सुरणीस. काय चुकीचं बोलतोय सांगा ना तुम्ही. अहो एवढी वर्ष आपण पंतांना सोबत केली, जीवाला जीव दिला, काय दिला की नाही? एका विचाराने राहिलो पण आपली किंमत आहे का? तर नाही. नाही कशी? अहो आहे. अहो पण किंमत असती तर आपल्या शब्दाला मान नको का द्यायला? आपण आल्यापासून औषधाची मात्रा घ्या म्हणून सांगतोय, पण घेतली का? काय बाळाजी पंत, घेतली का? हो नाही घेतली, पण पण ज्यांनी बेड्या घातल्या, काढण्या लावल्या, रायगडावर धिंड काढली, त्यांच्याकडून यांना औषध घ्यायचंय. म्हणजे बघा, याला म्हणतात कसा बाला गाय धारजी. अहो पंत काका. काय पंत काका? मी म्हणतो काय ही दुर्बुद्धी व्हावी, का झाल्या गोष्टींचा राग नाही? राग तर सोडा, उलट शंभू राजांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेत, आता काय बोलावं? हो आनाजी पंत, कशाला कुठे मी ताव धरताय? गप असा प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? मग अहो थोडं तरी तारतम्य ठेवा. म्हणजे मीच तारतम्य ठेवायचं? आपण सगळ्यांनी तारतम्य ठेवायला पाहिजे. काय ऐकलं का पंत? ऐका. ऐकलं, आता तुम्ही ऐका हिरोजीराव. शंभूराजाने आपल्यातून विस्तव जाणं अवघड आहे असं तुम्हाला वाटतंय, आम्हाला नाही. म्हणजे आता एवढी अवहेलना होऊनही तुम्हाला आता पागुळ कुठला? पंत आता समेट होतो तर द्या ना विषय सोडून. आणि शंभूराजेंनी मोठ्या मनाने सगळ्यांना माफ केलंय ना. अहो उसानं मार दिला म्हणून उठणारा वळ हा गोड नसतो रावजीनाना, कळलं? महाराज वेगळे, शंभूराजे वेगळे. कळेल, तुम्ही जी अपेक्षा बाळगून बसलाय ना ती पूर्ण होणार नाही, लिहून घ्या. ऐकू येत आहे ना पंत? मग मुकाट्यानं औषध घ्या बघू आणि पटकन बरे व्हा बघू.
नाही नाही, माझ्या खात्यावर काही पुण्य जमा असेल तर माझा राजा येईल, येईलच माझा राजा शंभू राजे, शंभू राजे, शंभू राजे।